पनवेल शहरातील वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे, मात्र कोरोनामुळे या कामास उशीर झाला होता। त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या। पनवेल महापालिकेमधील वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे। या सुशोभीकरणाच्या कामाचं भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली। यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करून पनवेल शहराच्या सौंदर्यात तलावानं भर पडेल असं सांगितलं। पनवेल महानगरपालिकेमधील वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचं काम या इथे बऱ्याच काळापासून चालू आहे। मधल्या काळात कोरोनाच्यामुळे या कामाला उशीर झालेला आहे, नाहीतर हे काम हे अपेक्षित होतं की ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात संपावं, परंतु आता मात्र जो उशीर होतो आहे तर नागरिकांकडून मागणीसुद्धा होते, म्हणून माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी स्वतः इथे आलेले होते। या वेळेला आपले पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर माननीय जगदीश गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती माननीय संतोष शेट्टी व इतर सर्व सहकारी आणि पनवेल महानगरपालिकेचे सर्व इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आणि कन्सल्टंट हे सुद्धा आणि कॉन्ट्रॅक्टर हे सुद्धा इथे उपस्थित होते आणि या कामाची पाहण्यात आलेली आहे। हे काम आहे हे डिसेंबरच्या शेवटापर्यंत कोणत्याही परिस्थितीत संस्था लवकरात लवकर चांगल्या क्वालिटीने आणि चांगल्या वेगाने संस्था हे संपावं आणि पनवेल शहराच्या सौंदर्यामध्ये या तलावांनी भर पडावी यासाठी आता इथे प्रयत्न करण्याचं इथे म्हणून ठरलेलं आहे। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।